दूरदर्शन केंद्र डीडी सह्याद्रीचे असिस्टंट डायरेक्टर जयू भाटकर यांनी मनोरमा परिवारास सदिच्छा भेट दिली. दूरदर्शन केंद्र सह्याद्री मुंबईचे सहाय्यक डायरेक्टर जयू भाटकर यांनी मनोरमा परिवारास सदिच्छा भेट दिली. परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंचच्या संस्थापिका शोभाताई मोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. मनोरमा परिवाराच्या कार्याची माहिती भाटकर यांना दिली. शोभाताई मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नाही, तुम्ही चहा घ्या, हे घ्या, म्हणजे खरं तर चहा हे काही नसतं, पण तुम्ही चहा घ्या, पाणी घ्या, हे जे आहे आपलेपणा. तर तुम्हाला दूरदर्शनच्या इथं आम्ही भटकर सरांच्या केबिनमध्ये जेव्हा जातो तेव्हा मला ते खूप जाणवतं आणि प्रत्येकाचं ते हसतमुखाने स्वागत करतं आणि एवढे मोठी मोठी माणसं त्यांच्याकडे होते. महिला आयोगाचा जेव्हा कार्यक्रम होता तर विजयाताई रहाटकर आल्या होत्या, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि बाकीच्या पण ज्या माझ्या बरोबर बोलणार होत्या तर त्याही महिला खूप लांब नाहीत, पण प्रत्येकाशी तेवढ्याच आपुलकीनं बोलणं. मला वाटते ही कस्टमर सर्व्हिस आहे. आज आपण बँकेमध्ये बघतो की कस्टमर सर्व्हिस तुम्ही चांगली केली तर तुमची बँक चांगली होणार आहे, तसं आज दूरदर्शनमध्ये प्रत्येकाला ते इतक्या चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला वाटतं की आपल्याला प्रत्येकदा ह्यांनी कार्यक्रमाला बोलवलं तर बरं होईल आणि त्या माध्यमातून दूर सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून मनोरमा परिवार हा मला वाटते महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट मी भटकर साहेबांना देते, कारण त्यांच्यामुळं आम्ही तिथपर्यंत गेलो आणि त्यांनी ते ओळखलं की मोरे साहेबांच्यात काय टॅलेंट आहे आणि ते आपण टॅलेंट सांगू. म्हणजे कसं असतं ना की एखादी व्यक्ती जर व्यवस्थित बोलते, व्यवस्थित त्याच्याकडे टॅलेंट आहे, ते समाजामध्ये पोहोचवणं हे खूप महत्वाचं काम मला वाटते दूरदर्शनच्या माध्यमातून केलं जातं. आणि फक्त प्रबोधनच नाही आहे तर त्याला नॉलेज देणं, आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे कॉम्प्युटर असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, त्या पद्धतीनं प्रत्येकाला नॉलेज देणं आणि जास्तीत जास्त चांगलं कसं आपल्याला देता येईल, हा जो दूरदर्शनचा जो आहे, कारण आपण बरेच वाहिन्या बघतो, चॅनल्स बघतो, तर तिथलं प्रक्षेपण आणि सह्याद्री दूरदर्शनचं प्रक्षेपण ह्यात खूप मोठा फरक आहे. लाईव्ह टेलिकास्ट असतं तर लिटरली एक एक सेकंदाचं तिथं मॅनेजमेंट असतं, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने हे वेळेचं नियोजन किंवा वेळेचं मॅनेजमेंट जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये केलं तर आपण सुद्धा खूप छान अजून प्रगती करू शकतो याचा माझा पूर्ण विश्वास आहे. आपले काम व अनुभव याबाबत जयू भाटकरांनी विवेचन केलं. महाराष्ट्राच्या दऱ्याबुऱ्यात वाडीवाडी सह्याद्रीच्या कड्याकपडी विसावलेले त्यांना आपण शोधलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे. त्यामुळे राजामानेंचा माझा जेव्हा परिचय झाला, मी अनेक वेळा राजामानेंना रात्री अपरात्री फोन करतो की नुसतं राजामानेने असे अनेक राजामाने सुदैवानं मी सगळा महाराष्ट्र माझ्या नोकरीमुळे फिरलो आणि मला कुठल्याही कार्यक्रमात व्यक्ती बोलवायची असेल तर शक्यतो मी तटस्थपणे ज्यांची विचारसरणी असेल अशा लोकांना कॉन्टॅक्ट करतो, माझे निकष सांगतो. माझंच कामच आहे की श्रीकांत मोरे साहेब असतील, शोभा मोरे असतील मॅडम, अशा माणसांना शोधण्याचा नंबरही त्यांच्याकडे आहे. तुम्हाला कधी सांगतो की एखाद्या विधायक गोष्टीचं व्यक्तीचं नाव सुचवायचं असेल तर आवर्जून सुचवा. मुंबईच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून मी महाराष्ट्र फिरू शकत नाही आणि आता जसं माझ्यापेक्षा माझं संस्था होती, मी औरंगाबादला एका परिसरात गेलो होतो आणि मला तिथल्या एका मुलाने माझी विकेट काढली, मी भाषण केलं होतं, म्हणाला तुम्ही खूप सुंदर बोललात. तो सुंदर बोलला म्हणला की लोकांनी टाळायला लागलं. दुसरा प्रश्न त्याचा असा होता की 2-3 हजार स्टुडंट होता, पिन ड्रॉप झाले, तुमचं हे सगळं चांगलं बोललं, तुमचं दूरदर्शन बघतो कोण, प्रायव्हेट चॅनलला बघत असं सेट हाय फाय सगळं असतं. सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या, त्या मुलाच्या नावाने प्रश्न केला, मी गप्प बसलो, टाळ्यांचा आवाज गप्प झाल्यानंतर शांत झाला. मी म्हणजे मुलानं म्हटलं तू जर उभा राहा उभा राहिला, मी त्याचं अभिनंदन केलं. आता म्हटलं मी तुला प्रश्न विचारत नाही, माझी एक शंका आहे तुझं, तू सांग, तू दूरदर्शन आमचं बघतोस तुम्हाला बघतो. म्हटलं मला एक फरक सांग, आई आणि दाईमध्ये जेवढा फरक आहे, आई आणि दाईमध्ये जेवढा फरक आहे त्याने मला त्यात फरक काय दूरदर्शन, म्हणजे माझी विकेट काढली त्याने, सगळी मुलं त्याच्या नावाने जयघोष करत होतो. मी त्याला एवढंच म्हटलं आई आणि दाईमध्ये जेवढा फरक आहे तेवढा दूरदर्शन मी प्रायव्हेट चॅनल बघतो. आई आणि दाईमध्ये पाऊस वारा पाऊस घरात चूल असेल शहरात गॅस असेल नसेल तरी सगळ्या मुलांना रात्री काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अर्धा तुकडा देईल छोटा देईल, पण आई ही कधीही मुलांवरती चुकीचे संस्कार करत नाही. आता दाईचा विचार केला, दाई 15 दिवस हॉस्पिटलमध्ये चालवल्यानंतर चांगलं काम करते पण ती पेड सर्व नसते, आत्तासही शिफ्टमध्ये, आई कधी शिफ्टमध्ये काम नाही करत. मला एवढंच सांगायचं आहे की व्यक्तीपेक्षा संस्था मोठी हे सूत्र मी मानतो,
त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण या संस्थेच्या माध्यमातून आहात. मी मोऱ्याचा एकदम उपक्रम सुरू झाला त्याची पुनरावृत्ती तुमच्या समोर. आणि आर्थिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक मांदिलकीचं काम तुम्ही करतात ते अत्यंत वेगळं काम आहे. त्याची दखल राज्याचे राज्यकर्ते आणि देशाचे राज्यकर्ते घ्यावे. कारण मुंबईत राहिल्यानंतर 86 पासून माझं मत असं आहे की 60% तुम्हाला मार्केटिंग आलं पाहिजे आणि 40% तुमची गुणवत्ता असली पाहिजे. म्हणजे मी रघुनाथ माशेलकरांचं हैदराबादला जेव्हा जागतिक नॉलेज परिषदेचं कव्हरेज केलं होतं तेव्हा माशेलकर आपल्या भाषणात म्हणाले होते डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड अप्लाइड नॉलेज. बुद्धिमत्ता खूप आहे तुमच्याकडे पण त्या ज्ञानाचा जर उपयोजन ज्ञानामध्ये तुम्ही जर त्याचं परिवर्तन करू शकलं नाही तर त्या ज्ञानाला घ्या. म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपल्या भारतातल्या प्रत्येक माणसाविषयी जो तिरुवनंतपुरममधला असेल केरळमधला असेल तुमच्या सोलापूरच्या विजापूरच्या टाकळीमधला असेल. सुशीलकुमार शिंदेंचं मी प्रोग्राम केल्यामुळे मला टाकळी माहिती. मी आता मोरेला विचारतो त्या शेतीफार्मवरती आम्ही सुशीलकुमार शिंदेंचा कार्यक्रम जाईजीचं मी आत्ता मला मुलांनी तो मंगलाय दाखवतो. मला वाटतं आपल्यापेक्षा आपली संस्था मोठी आहे असं बरोबर तुम्ही सगळेजण काम करतात तुमचं मनापासून अभिनंदन. मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी भाटकरांना मनोरमा परिवाराची माहिती दिली. माणसामधली नीतिमूल्य सातत्यानं जपावीत कशी ही भूमिका तिथे गेली की आपल्या आठवत. मी अधिकारी असताना मला पंढरपूरचा असलो तरी वडील सोलापूरला आल्यावर आम्ही पंढरपूरचा आम्हाला माहित नाही. माझा जन्म सोलापूर झाला पण वडिलांचा जन्म सोलापूरला अजूनही पंढरपूरला आमचं मोठं वाडा आहे. अनेक भावंड तिथं आहेत. पंढरपूरला आमचे मोठे बंधूही तिथे राहतात. आणि दर्शनाला आम्ही एकदा असंच काही लोकांना आम्ही डायरेक्टर आमचे पुण्याचे आयुक्त वगैरे आम्ही वारकरी समजलाय म्हणून गेलो. व्ही आय पी दर्शन चला निष्ठच असते. आणि तिथं गेल्यानंतर जाताना आमच्या साहेबांना आम्हाला एक रस्त्यात एक वयस्कर ग्रस्त दिसले. वय वर्ष 85. या ग्रस्ताला आम्ही गाडीमध्ये घेतलं आणि गाडीत घेऊन आम्ही मंदिरामध्ये आलो. विठ्ठलाच्या मंदिरात आषाढी यात्रेच्या दिवशी म्हणजे एवढा प्रचंड त्यावेळेला बंदोबस्त असताना सुद्धा आयुक्त असल्यामुळं पोलीस कमिशनर सोबत आमचे सेक्रेटरी बरोबर दर्शनाला त्या ग्रस्ताला घेतलं. साहेबांना इच्छा झाली की चला कोणाचं तरी आपण पुण्यक्रम घ्यावा. आज शासन तीच संकल्पना सध्या पाळत आहे. सकाळी पहिल्या दिवशी जे गव्हर्नर दाम्पत्य असेल त्यांना आज घेतात CM बरोबर. आणि त्यावेळेला आम्ही घेतल्यानंतर आमचं VIP दर्शन झालं. आम्ही त्या चौथऱ्यावर रुक्मिणीच्या समोर एक चौथरा आहे तिथं बसलो. आम्ही बसल्यानंतर त्यावेळेला मी नुकताच 31-32 असेल सोलापूरमध्ये मी रजिस्ट्रार म्हणून जॉईन झालो होतो. आणि ते ग्रस्त उठले सगळं दर्शन झालं ते उठून प्रत्येकाच्या पाया पडले. आता आमच्यातले सगळे यंग होते. मी लहानच होतो आमचे डायरेक्टर ते सुद्धा काही 40-85 असतील. आणि ते पाया पडले आम्हाला अतिशय म्हणजे हे वाटलं की एवढा मोठा 85 माणूस आपल्या पाया पडला. मग आम्ही विचार करण्याच्या आधीच तो काय म्हणाला साहेब तो जो तिथं पांढरून बसलेला आहे तो माझ्या पण हृदयात आहे तुमच्या पण हृदयात आहे. इथं लहान थोर मोठा वारकरी संप्रदाय ते कुणीच नाही. त्यामुळं लहान माणसाने सुद्धा म्हाताऱ्याच्या पाया पडलं जसं आपण अपेक्षित असतो तसं वयस्कर माणसाने सुद्धा लहान मुलाच्या पाया पडलं तर तो नमस्कार त्या व्यक्तीला नाही त्या व्यक्तीमध्ये असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला आहे. आणि ही भूमिका जेव्हा मी ऐकली त्याच्यानंतर माझा आपल्यातला अहंकार असतो तो गळू पडतो. आपला अहंकार कशाचा असतो पदाचा अहंकार असतो. मी लिडिया मी चेअरमन मी अमुक मी तमुक काही नाही. आणि हे सगळे पदं गाऊन आहेत व माणूस गेला तर काहीच शेवटी राहत असतो. आणि म्हणून मनोरमा परिवाराची स्थापना करत असताना आईच्या भूमिकेतून जेव्हा आम्ही या परिवार स्थापना केली तेव्हा आम्ही टॅगलाईन मी काय शोधले माझ्याच कवितेच्या 4 ओळी आम्ही त्यावेळेला निवडल्या. आईच्या प्रेमात राजकारण नसतं. आईच्या प्रेमात राजकारण नसतं. बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. तुमचं आमचं असं असतं तर समाजाचं किती बरं असतं. आम्ही बोलतो फार शिवाय देतो बोलतो रडतात कर्मचारी परंतु आमच्याकडे हे सगळं प्रेम आईच्या प्रेमातून असतं. आई मुलाला झपाटे घातल्याशिवाय ते पोरगा काही सुधरत नाही. ह्याचा अर्थ आईने मारलं का तर नाही. आईने ते संस्कार केलेत सहनशीलतेचे की बाबा तुला समाजात सुद्धा असेच झपाटे खायचे. आणि म्हणून परिवाराला जे सदाशिव रामचंद्र मोरे आमच्या वडिलांनी जे अधिष्ठान दिलं ते नैतिक अधिष्ठान होतं. ते नैतिक अधिष्ठान काय होतं सकाळी उठल्यानंतर सकाळी आमच्याकडे पहाट उठून गणके वडील बसायचे आजूबाजूचे 5-6 माणसं घ्यायचे बसून त्यांचे जे चर्चा सुरू व्हायची सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही माझं प्रेम सर्व काळ तुकामध्ये काही न मागे अनेक तुझे पायी सर्व सुख आहे.
म्हणजे ही भूमिका तुकाराम महाराजांची सकाळपासून कारणार असायची, गीतेच्या माध्यमातून असेल, सर्व प्रकारची चर्चा, हे सगळे संस्कार पडून पण असं झालं की आपण चुकीचं पाऊल टाकूच शकत नाही आणि जरी पडलं तर त्याचे प्रायश्चित घेऊन आपल्याला ते दुरुस्त करता आलं पाहिजे. ही संस्कार परिवारावरती झाले आणि म्हणून ह्या परिवाराची वाटचाल आपल्याला आजपर्यंत आमची अखंड झालेली आहे. या प्रसंगी संचालक प्रकाश भोसले, शुभांगी भोसले, मिलिंद भोसले यांच्यासह मनोरमा परिवाराचे सदस्य हजर होते.